मुंगे काढावे असं कुठे म्हटलेलं नाही. खडसे साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा सल्ला जरूर मी अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो. काही ठिकाणी जे आहे भोंग्यांना घेऊन आंदोलन केली जात आहे. एकंदर आपण बघितलं तर मुंबई असो किंवा पुणे असो, तणावग्रस्त परिस्थिती जी आहे ती आहे. कोल्हापूरचा विजय झाला, कोल्हापूरचा इतका मोठा विजय झाला. कोल्हापूरचा विजय हा निश्चितच आम्हाला अपेक्षित होता, खर तर याच्यापेक्षा अधिक मोठा विजय व्हायला. परंतु तीन पक्षांनी एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाने विकासाच्या कामावर काही बोलण्याच्या ऐवजी फक्त धार्मिक भावना पुढे आणून त्याच्यामधून जो प्रचार केला त्याला जनतेने नाकारलेला आहे. आणि त्यामुळेच आमच्या केसरी जाधव या प्रचंड मताने विजयी झालेले. अशा ज्या पद्धतीने आता एक हनुमान चालीसा पठण करण्याचं सगळ्यांनी सुरू केलेलं आहे. आज तर नमित राणा पण म्हणाला की मातोश्री बाहेर येत आहेत. एकूणच हनुमान चालीसा करणं राजकारण, त्यातलं जे काही राज्यातलं वातावरण त्यामुळे दूषित होत आहे. हनुमान चालीसा असेल, महाआरती असेल, आणखी काही धार्मिक असेल, ज्याला ज्याला जे जे करायचं त्याने आपापल्या घरामध्ये करावं, आपापल्या तीर्थ स्थानामध्ये करावं, मंदिरामध्ये, मस्जिदीमध्ये, चर्च मध्ये, आणखी कुठं काय करायचं असेल ते करा. परंतु विनाकारण त्याचं भांडवल करून किंवा त्याचा इश्यू करून समाजामध्ये एक प्रकारची जी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून होतोय, ते काम कोणी करू नये एवढंच मला त्यांना सांगतो. राजकारण्यांनी आपल्या ठाण्याच्या सभेत सरळ सरळ सरकारला ही आपण म्हणूया धमकीच दिलेली की 3 तारखेपर्यंत आम्ही वाट बघू, नाही भोंगे उतरले तर ते त्यांच्या स्टाईलमध्ये पुढची जी काही कारवाई असेल ती करेल. याला सरकार सिरियसली घेत आहे की यालाही इग्नोर केलेला आहे? याला सरकार सिरियसली अशासाठी घेत आहे की गुळामध्ये ज्या न्यायालयीन निर्णयाचा आधार घेतला जातो बोलताना, त्या न्यायालयीन निर्णयामध्ये भोंगे काढावेत असं कुठेही म्हटलेलं नाही. त्याच्यामध्ये रात्री 10 ते 6 या वाजे या कालावधीमध्ये मुंगे लावू नयेत किंवा लाऊडस्पीकर लावू नयेत अशा प्रकारचा न्यायालयाचा निर्णय आहे. त्यामुळे ज्या मस्जिदींनी परवानगी घेऊन लाऊडस्पीकर लावलेले आहेत, ज्या मंदिरांनी परवानगी घेऊन लाऊडस्पीकर लावलेले आहेत, त्यांनी काढण्याचा प्रश्न येत नाही. आणि फक्त त्यांनी जे न्यायालयाने ज्या अटी घालून दिलेल्या आहेत त्या अटी शर्तीचं पालन केलं पाहिजे आणि याच्यापेक्षा कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू. पाहिलं तर काल मुंबईमध्ये सुद्धा अनेक मुस्लिम बांधव एकत्र आले होते आणि जर अशा पद्धतीनं मनसे जर आक्रमण करणार असेल किंवा भोंगे उतरण्यासंदर्भात जरा जबरदस्ती करणार असेल तर त्याला उत्तर दिलं जाईल असा एक इशारा दिला त्याने. माझं सगळ्यांनाच सांगणं आहे की कोणीही याच्यामधून काही अशांतता निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्य करू नये, अशा प्रकारची कृती करू नये. पोलीस म्हटल्यापर्यंत त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने हाडण्यामध्ये सक्षम आहे. काठवाच्या या भूमिकेमध्ये असं बघायला मिळते की सत्ताधारी शिवसेना पण आज संध्याकाळी हनुमान चालीसाचं पठण करणार आहे. शिवसेनेला हनुमान चालीसाचं पठण आज हनुमान जयंतीच्या दिवशी करायला काही अडचण नाही, म्हणजे ते त्यांनी केलं तर चांगलंच आहे. पण तुम्ही म्हणते की दुही निर्माण होते किंवा समाजात तेढ निर्माण होते अशा पद्धतीनं शहकाक्षाच्या या राजकारणामध्ये दोन विरोधी पक्षांनी अशा पद्धतीनं समोर येणं किंवा धार्मिक गोष्टींचा असा प्रचार करणं तितपत ठीक आहे. असं आहे की आपल्या आपल्या देशामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात. आपल्या व्यक्तीने प्रत्येकाला आपापला धर्म निवडण्याचा त्याचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार दिलेला आहे. परंतु या आपल्या वागण्यातून कुठल्याही परिस्थितीमध्ये एक तेढ निर्माण होणार नाही, अशांतता निर्माण होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. कुठल्या पक्षाची पवारांच्या घरी ज्या पद्धतीनं आंदोलन असू दे, त्यानंतर राज ठाकरेंची टीका असू दे किंवा मग अगदी फडणवीसांनी 14 ट्विट केले टीका असू दे, चारही बाजूला म्हणजे सामाजिक वैचारिक आणि कौटुंबिक पातळीचा आधार घेत पवारांची कोंडी केली जाते का? पवारांची कोंडी करायला म्हणजे मला असं वाटतं की त्याला फार आणखी
कष्ट करावे लागले. हिंदी में जानना चाहेंगे सर, जिस तरीके से मराठी मध्ये मुस्लिम विचारवंत अनेक आहेत, त्यांनी एकत्र येऊन एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय, जे सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत त्याचं आम्ही पालन करणार आहोत असं त्यांना म्हटलंय. या निर्णयाकडे आपण कसं मुस्लिम विचारवंतांनी एकत्र एक निर्णय घेतलाय, सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे त्याचं आम्ही पालन करू असं तिथं त्यांना म्हटलं. मी तेच सांगितलं, रात्री 10 ते सकाळी 6 या वेळामध्ये लाऊडस्पीकर किंवा म्हणजे लावून आहे, हा जो सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे त्याचा आदर आणि अंमलबजावणी प्रत्येकाने केली पाहिजे, आणि जर अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली असेल तर त्याचं स्वागत. वर असू नये असंही त्या निर्णयात आहे. त्यामुळे निर्णयामध्ये जी मर्यादा घालून दिलेली आहे डेसिबलची, त्याच मर्यादेत त्यांनी लाऊडस्पीकर इतर वेळेला लावले पाहिजे. त्याच्यावरती गेल्यास नॉईस प्रदूषणच्या अंतर्गत जे काही नियम कायदे आहे त्याच्या अंतर्गत कारवाई केली जाईल. सर, काही दिवसांपासून जे पोस्टरवरून वाद होत आहेत, यावरून नाशिकचे सेक्टरने एक निर्णय महत्वाचा घेतला होता की जर पोस्टर तुम्हाला लावायचे असेल तर ते पोस्टर पोलिसांकडून पहिल्यांदा तपासून घेण्यात यावे. अशाच पद्धतीचा निर्णय महाराष्ट्रात इतरत्र कुठे लागू करण्या संदर्भात काही विचार सुरू आहे? या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे कायदा आहे, पब्लिक प्रॉपर्टीचं डिफेस्टमेंट करण्याच्या विरोधामध्ये कायदा आहे. त्या कायद्याच्या अंतर्गत अशा प्रकारे पब्लिक प्रॉपर्टीजवर पोस्टर लावणे किंवा काही लिहिणे याच्या संदर्भामध्ये कायद्यामध्ये तरतूद दिलेली आहे. तर त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासनानं याची दखल घेऊन त्याचं रक्षण केलं. सर, जयश्री पाटील अजूनही फरार आहेत, त्यांचा काही शोध लागला का तपासला? आणि दुसरीकडे जे हल्लेखोर होते तेही मद्यपान करून आल्याचं पोलीस तपासात देखील समोर आलेले आहे. म्हणजे आता जयश्री पाटील कुठे आहेत त्याचा शोध काही अजून लागलेला नाही, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आणि ही गोष्ट खरी आहे की त्याच्यामध्ये पवार साहेबांच्या घरावर हल्ले करायला जे लोक आले होते त्यातल्या काही लोकांच्या रक्तामुळे कोणचा अंश सापडलेला आहे, मद्यपान करून आले होते, ही वस्तुस्थिती आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे कि जिस तरीके से हनुमान चालीसा लाउडस्पीकर को लेकर क्रिएट की गई थी ताकि उसका प्रभाव वहां पर पड़े, वो जनता ने नकार दिया क्या? ये मैं बोलता हूँ, अभी इसके आगे महाराष्ट्र में कोई भी इलेक्शन होगी तो शिवसेना, राष्ट्रवादी और कांग्रेस हम लोग इकट्ठा लड़ने वाले हैं, हर जगह यही नहीं जाएगी. महापालिका चुनाव भी, बीएमसी महापालिका जो चुनाव है वो भी साथ में रहेंगे? इसके बारे में हमारे पार्टी के प्रवक्ता बात करेंगे, इसके बारे में हमारे जो सीनियर लीडर सब बैठ के निर्णय करेंगे. कानून व्यवस्था पे भी चर्चा हुई क्या? सध्या जो वाद सुरू आहे त्या वादातून प्रत्येक दंगली घडवायच्या आणि प्रयत्न सुरू आहे अशा पद्धतीचा एक आरोप संजय राऊतांना केला. गृहमंत्री गृह खाते या संदर्भामध्ये माहिती घेतली. आम्ही माहिती घेऊन पूर्णपणाने लक्ष ठेवून आहोत कुठल्या प्रकारे दंगली होऊ नयेत, अशा प्रकारे निर्माण होऊ नये किंवा काही वातावरण तयार होऊ नये याचा पूर्ण प्रयत्न गृह विभाग पोलीस विभागात करण्यात येईल. खडसे म्हणाले तुम्ही कडक भूमिका घेणं गरजेचं. खडसे साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा सल्ला जरूर मी अंमलात आणण्याचा प्रयत्न करेन.